मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू होती आणि या सुनावणीच्या दरम्यान आणि आज जो शेवट झाला सुनावणीचा त्यामध्ये समाधानाची बाब अशी होती की याचिकाकर्त्यांनी सातत्याने मेडिकल ऍडमिशन्सच्या संदर्भामध्ये अंतरिम स्थगिती मिळावी अशा प्रकारचा प्रयत्न केला होता, परंतु सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं की आम्ही कुठल्याही प्रकारच्या इंटरिम ऑर्डर्स म्हणजे कुठल्याही प्रकारचा रिलीफ आम्ही देणार नाही, त्यामुळे कुठल्याही स्थगिती आम्ही कुठलीही देणार नाही आणि मूळ जे मॅटर आहे मराठा आरक्षणाचं त्या संदर्भामध्ये नियमित सुनावणी 27 जुलैपासून सुरू करायची अशा प्रकारचा त्यांनी आज ठरवलेला आहे। त्यामुळे इंटरिम स्टे किंवा स्थगिती मिळण्याचा प्रश्नच उद्भवलेला नाही, ही अतिशय समाधानाची बाब ज्यांनी ज्यांनी मेडिकल ऍडमिशन्स घेतलेले आहेत त्यांच्याकरता आहे आणि कुठल्याही प्रकारचा अडथळा त्याच्यामध्ये निर्माण झालेला नाहीये, ही मोठी समाधानाची बाब आहे। आणि जे आरक्षणासंदर्भातले जे काही विरोध ज्यांनी केलेला आहे किंवा जे याचिकाकर्ते आहेत त्या बाबतीमध्ये सरकारने अतिशय चांगले सिनियर काउन्सिल्स श्री मुकुल रोदगी यांना लावलेला आहे, त्याचबरोबर श्री पटवालिया हे सुद्धा तिथे निष्णात वकील आहेत, ते सुद्धा अपियर सरकारच्या बाजूने होणार आहेत आणि जे आपले इतर इंटरव्हेन्शन अर्ज जे आरक्षणाच्या समर्थनार्थ आहेत त्याच्यामध्ये कपिल सिब्बल सुद्धा एका इंटरव्ह्यूच्या वतीने आपल्या मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ ते सुद्धा अपियर होणार आहेत, त्याचबरोबर श्री रफिक दादा हे अपियर होणार आहेत। त्यामुळे मला वाटतं की शासनाची बाजू आणि मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ ज्या ज्या लोकांनी इंटरव्हेन्शनचे अर्ज दिले त्यांच्याकडून सुद्धा निष्णात वकिलांची एक चांगली टीम ही आता सर्वोच्च न्यायालयामध्ये 27 तारखेपासून उपलब्ध राहील अशा प्रकारची परिस्थिती आहे। आणि त्यामुळे मला वाटतं आजचा हा जो काही सुनावणी झाली ती अतिशय चांगली झाली, समाधानकारक झाली आणि आपल्या दृष्टीने महत्वाची आहे की कुठल्याही प्रकारची स्थगिती किंवा इंटरिम स्टे याच्यामध्ये मिळालेला नाहीये, ही समाधानाची बाब आहे।